मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला सलीम कुत्ता हा गँगस्टर सध्या चर्चेत आला आहे कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा एका पार्टीतील व्हिडिओ समोर आला आहे व अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये बडगुजर हे सलीम कुत्तासोबत डान्स करताना दिसत आहेत भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत या दोघांचा फोटो दाखवल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एस आय टी स्थापन करण्याचे आदेश दिले होते या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो आजच्या सर्व राजकीय चर्चेत यापूर्वी कधीही जास्त चर्चेत नसलेला सलीम कुत्ता कोण आहे याची चर्चा सुरू झाली आहे तर मित्रांनो सलीम मीरा शेख उर्फ सलीम कुत्ता हा गँगस्टर मोहम्मद डोसा याला मदत करत होता मुंबईत अनेक स्मगलिंगच्या प्रकरणात त्याचा हात आहे तसेच पायधनी आणि डोंगरी भागात विविध दंगली आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या दंगलीतही त्याचा सहभाग असल्याचं त्यानं मान्य केलं आहे मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णवच्या दंगलीत त्यानं पोलिसांसमोर दिलेल्या कबुली जबाबात म्हटलं होतं की मोहम्मद डोसा हा एक कुख्यात तस्कर असून त्यानं माझ्या आईच्या वैद्यकीय खर्चासाठी मला आर्थिक मदत करण्याचं तसेच मला क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये जामीन देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं मी त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा आणि त्याच्या तस्करीच्या धंद्यात त्याला मदत करण्याची शपथ घेतली व दिघी आणि शेखाडी इथं शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पोहोचवण्यात माझा सहभाग होता मुंबईमध्ये शस्त्रास्त्रांचा सुरळीत प्रवेश व्हावा यासाठी काही कस्टम्स आणि पोलीस अधिकाऱ्यांना डोसानं लाच दिली होती तेव्हा मी तिथं उपस्थित होतो नंतर दाऊदनं आम्हाला बाबरी मशीद पाडल्याचा निषेध करणारं लेक्चर दिलं आणि आम्हाला हिंदूंविरुद्ध बंड करण्याचं आव्हान केलं होतं त्यांना आम्हाला बदला घेण्यासाठी तयार होण्यास सांगितलं बॉम्बस्फोटानंतर मला कळलं की पोलीस माझ्या मागावर आहेत त्यामुळं मी मुंबई सोडून दिली व उत्तर प्रदेश आणि भारताच्या शेजारील देशात राहिलो सलीम शेख हा अंडरवर्ल्डमधील अत्यंत निर्दयी गँगस्टर होता म्हणून या क्षेत्रात त्याची ओळख एखादा रानटी कुत्रा अशी पडली होती त्यावरून त्याला सलीम कुत्ता या नावानं ओळखलं जाऊ लागलं दरम्यान एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबईतील बॉम्बस्फोटात वापरली गेलेली शस्त्रे आणि दारुगोळा वाटपाच्या कटात भाग घेतल्याबद्दल सलीम कुत्ताला दोषी ठरवण्यात आलं होतं टाडा कोर्टानं सलीमच्या विनंतीवरून कोर्टाच्या रेकॉर्डमधून कुत्ता हे आक्षेपार्ह नाव वगळण्याचं मान्य केलं होतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा